ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं तोडुकारवाईला जोर आला असतानाच पालिकेनं ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील लुईसवड येथील श्याम सारंग यांच्या शिल्पकृती कारखान्यावर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकानं कारवाई केली आहे. पालिकेच्या वतीनं सदरचा कारखाना धोकादायक ठरवण्यात आला होता, परंतु सारंग यांचा मुलगा गजानन सारंग यांना डागडुजी करणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु पालिकेनं कारवाई केल्यामुळे या ठिकाणी भविष्यात राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे होणार नाहीत, तसंच या ठिकाणी काम करणाऱ्या कारागिरांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. काही खडबडीत टपऱ्यांवर चहा घेत असाल तर ठाणेकरांनो सावधान, कारण डिसेंबर महिन्यात ठाणे अन्न औषध प्रशासन विभागानं ठाण्यातील वाघेला आणि ठक्कर या दोन चहा विक्रेत्यांच्या दुकानांमधून घेतलेल्या चहा पावडरच्या नमुन्यांमध्ये भेसळ आणि पॅकिंगमध्ये दिशाभूल केल्याचा अहवालात स्पष्ट झालाय.